तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे स्वास्तिक काढण्याची एकदम बरोबर पद्धत, त्यासोबत स्वास्तिकचं पूर्ण अर्थसुद्धाही मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्याही शुभकार्यामध्ये आपण अगोदर स्वास्तिकच हे काढून घेतो. आपण स्वास्तिक काढताना चुकीच्या पद्धतीने काढलं तर ते कार्य शुभ कसं होईल, त्यासाठी एकदम करेक्ट पद्धतीने, एकदम बरोबर पद्धतीने मी आज तुम्हाला येथे स्वास्तिक काढून दाखवणार आहे. नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहता श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला पाहूया व्हिडिओ. त्यासाठी अगोदर मी एक छोटंसं बाऊल घेतलेलं आहे. त्या बाऊलमध्ये 2 चमचे इतकं कुंकू काढून घेतं आहे. त्या कुंकूमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून अनामिका बोटाणं म्हणजे करंगळीच्या साईडच्या बोटाणं हे कुंकू चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेत आहे. कोणत्याही प्रकारच्या देवपूजा करताना जास्त करून अनामिका बोटाचाच उपयोग केला जातो. आता हे चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर ना आपण याच्यापासून स्वास्तिक तयार करून घेऊया. कुंकू हे चांगल्या पद्धतीने आता मिक्स झालेले आहे. मी तुम्हाला आता बहुसंख्य लोक अशाच प्रकारे स्वास्तिक काढतात ती पद्धत मी तुम्हाला दाखवते, पण ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. तर आपण नॉर्मली सेम अशाच पद्धतीने स्वास्तिक हे काढतो, पण ही स्वास्तिक काढण्याची पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. कारण पण अशा पद्धतीने स्वास्तिक काढलं की या 2 लाईनी एकमेकांना क्रॉस होतात. स्वास्तिकमध्ये ह्या लाईन्स एकमेकांना क्रॉस होऊ नये, म्हणून ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. ही आपण स्वास्तिक काढण्याची ही चुकीची पहिली पद्धत. दुसरी पद्धत तेही मी तुम्हाला दाखवेन. आता मी तुम्हाला दाखवत आहे स्वास्तिक काढण्याची दुसरी चुकीची पद्धत. गडबडीमध्ये किंवा नकळतच आपण स्वास्तिक हे उलट काढतो. ही तर खूप चुकीची पद्धत आहे. स्वास्तिक चुकीची काढण्याची ही दुसरी पद्धत. आता पुढे स्वास्तिकचा पूर्ण अर्थ आणि ते कशा पद्धतीने काढतात हे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. स्वास्तिक म्हणजेच स्वास्ती आणि क. स्वास्ती म्हणजे कल्याण किंवा मंगल कार्य होण्यासाठी, क म्हणजे करणारा. जो करणार आहे त्याच्यासाठी मंगल होण्यासाठी स्वास्तिकचं चिन्हाचा वापर केला जातो. स्वास्तिक चिन्हाला 4 बाजू असतात, म्हणजे 4ही बाजूतून शुभ लाभ येण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी स्वास्तिक चिन्हाचा वापर केला जातो. इंग्रजीमध्ये आपण जसं 5 लिहितो सेम त्याच पद्धतीने, पण त्याची वरची बाजू काढून अगोदर 1 लाईन्स काढा, त्यानंतर ही लाईन्स काढा. यामुळे हा स्वास्तिक एकमेकाला क्रॉस होत नाही, टच होतो पण क्रॉस होत नाही. आता त्याच्या 4ही बाजू काढून घेऊयात. त्यानंतर हे पॉइंट किंवा हे बिंदू, त्यामध्ये देतानाच आपण वरून सुरुवात करायची. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. नंतर या उभ्या 2 रेषा, या उभ्या 2 रेषांचाही अर्थ आहे. अगोदर ही पहिली लाईन देऊन घ्यायची, त्यानंतर इकडची लाईन, परत 3री लाईन या पहिली लाईनच्या आत द्यायची, आणि परत 4थी लाईन ही दुसऱ्या लाईनच्या आतमध्ये देऊन घ्यायचं. तर स्वास्तिक काढण्याची ही योग्य पद्धत. आता मी तुम्हाला स्वास्तिकचा अर्थ समजावून सांगते. कोणतीही पूजा विधी करताना आपण अगोदर गणेशांना आगमन करतो. स्वास्तिक जे आहे ते गणपतीचंच रूप आहे. तर या ज्या उभ्या लाईन आहेत त्यामधली ही जी पहिली लाईन आहे ती रिद्धी आणि ही सिद्धी आणि हे शुभ आणि हे लाभ, आणि ह्या 4ही दिशा
म्हणजेच प्रत्येक दिशातून आमच्या घरी किंवा आमच्या कार्यामध्ये शुभवार्ता येऊ दे म्हणून या चारही दिशा। आता ह्या ज्या चार बिंदू आहे त्यातला हा जो पहिला बिंदू आहे त्याचा अर्थ धर्म, त्या धर्माचं पालन केलं पाहिजे। दुसरी म्हणलं की अर्थ म्हणजे आपलं इन्कम, व्यवसाय वगैरे। तिसरं म्हणलं की कर्म, आपण जे कर्म करतो ते। आणि चौथं सर्वात महत्त्वाचं म्हणलं की मोक्ष। अशा प्रकारे ह्या चारही बिंदूंचा अर्थ आहे। तर ही स्वास्तिक काढण्याची योग्य पद्धत, स्वास्तिकबद्दलची ही थोडीशी माहिती किंवा स्वास्तिक कसं काढायचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला। मी केलेला हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की श्रीशा स्पेशलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।